लोकसभा उमेदवारी नाकारल्यानंतर आता भाजप नेत्या पूनम महाजन पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या आहेत. विलेपार्ले मतदारसंघातील स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये त्या उपस्थित होत्या. मे महिन्यांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित नव्हत्या, त्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय नव्हत्या. त्यांना यंदा लोकसभेला उमेदवारी भाजपनं नाकारलेली होती, मात्र पुन्हा एकदा आता पूनम महाजन या सक्रिय झालेल्या आहेत. तो आपको पता चलेगा कि हम कैसे फंसे हुए थे सालों साल अंग्रेजों की गुलामी में. तो ये स्वतंत्रता हमें मिली है तो उसका सम्मान करना और उस सम्मान के साथ इस देश में प्रधानमंत्री जी हर वक्त कहते हैं मोदी जी कि हमें एक बहुत अच्छे रूप से स्वतंत्रता तो मिली है, लेकिन एक भारत ऐसा देश है जहाँ पे डेमोक्रेसी लोकतंत्र की ताकत सबसे ज्यादा है. हर यहाँ पे खड़ा हुआ इंसान अपने वोट से तय करता है, अपनी इच्छा से तय करता है. तो उसी लोकतंत्र के लिए हम सब साथ में रहे, जाति धर्म वाद से अपने आप को दूर रखें. हम लोकसभेला पूनम महाजन यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेली होती, त्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती, मात्र त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या आहेत.